आई म्हणाली अगं चालेच या. आई म्हणाली अगं चालेच या. वहीचे चढू अनेक हात. शेवटी घेतली आईची सही. शेवटी घेतली आईची सही. अहो सजून गेली माझी वही. अहो सजून गेली माझी वही. रे रे त्या मुलीचं मला खूप कौतुक वाटलं. किती स्वातंत्र्य तिला आईने दिलं. आई निरक्षर असेल पण
काय मनाली आणि मला कवितेच्या प्रवासात कवितेचा विषय सापडला, कवितेचं बीज सापडलं आणि ती कविता अशी जन्माला आली की आईने आणली मला वही आणि म्हणाली या अवते लिहिली. आईने आणली मला वही आणि म्हणाली यात अवते लिहिली. मग आईवरच लिहिली एक कविता, आईवरच लिहिली एक कविता. आता वाचते ती येता जाता. नंतर लिहिली सशाची कहाणी आणि आणखी दोन पावसाची गाणी. अहो गुंडाला सुटेला अवघड गणित, मी सोडवले अचूक वजित. हवेच्या दाबाचा प्रयोग सुद्धा लिहिला, ज्या दाला होता माझा नंबर पहिला. भरपूर विषय एका सोयी आणि सुचेल तसे बसले लिहित. आई म्हणाली, आई म्हणाली अगं सारेच या, आई म्हणाली अगं सारेच या वहीचे जरूर अनेक हात. शेवटी घेतली आईची सही, शेवटी घेतली आईची सही. अहो सजून गेली माझी वही, अहो सजून गेली माझी आईने त्या मुलीची वही सजून जाते. त्याला फार मोठा आनंदासाठी मोठ्या गोष्टी नको हो, त्या मुलीला वही सुद्धा पुरी पडली आनंदासाठी. मला वाटतं आता हा विषय म्हणजे मुलांचा ताजा विषय आपल्याला तो देता आला पाहिजे. म्हणजे मला कळत आलं की मुलांना मोठमोठ्या गोष्टींची पानं वाचायला कंटाळा येतो. मग मी ठरवलं की आपण एकाच पानात गोष्ट बसवली तर आणि ती काल कथा लिहिली तर. काल कथा कशाला म्हणतात की ज्याच्यामध्ये कथा काव्याचा संगम असतो, अशी साहित्य कृती बाल मुलांसाठीची म्हणजे ती काल कथा. पण मी अशा पद्धतीच्या खूप कथा लिहिल्या, गोष्टीरूप कथा, की मोठ चार चार पानांची गोष्ट नाही, एका पानात संपणारी, कमी शब्दात संपणारी. उदाहरण सांगायचं झालं तर दोन विळ्यांवरची एक कथा काव्य आहे की गावच्या एका घरात दोन विळे होते. गावच्या एका घरात दोन विळे होते, त्यांचे वागणे मात्र बरेच वेगळे होते. एक विळा कोपऱ्यापासून गंजून गेला होता तर दुसरा विळा काम करून लगलग करीत होता. एक विळा कोपऱ्यापासून गंजून गेला होता तर दुसरा विळा काम करून लगलग करीत होता. गंजलेल्या विळा एकदा लगलग त्या विळाला म्हणाला, गंजलेल्या विळा एकदा लगलग त्या विळाला म्हणाला, तू एवढं काम करतोस पण जाळी आहे का मागताला? धार लावण्यासाठी तुला दगडावर तो घासतो आणि सदर त्याला कामामध्ये वापरत तुला असतो. अरे पण मी बघ कसा अगदी आरामात बसून राही, मी बघ कसा अगदी आरामात बसून राही, तुझ्यासारखे कष्ट मुळीच मला नाही. आता लग्नात तळ्या गंजलेल्या विळ्याला म्हणाला, आता लग्नात तळ्या गंजलेल्या विळ्याला म्हणाला, अरे जीवन सार्थक करायचं तर उपयोगी पडा विचाराला. मी माझ्या कामाने लोकांच्या लक्षात राही, मी माझ्या कामाने लोकांच्या लक्षात राही. नुसते गंजून पडण्यापेक्षा चांगले करून जाईल, नुसते गंजून पडण्यापेक्षा चांगले करून जाईल. खूप आवडत आहे. आता सर काही गोष्टी आपण सांगणार नाही, ते मी सरांबद्दल सांगते की सर जवळजवळ 30 वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत आहे. कथाकथन आणि काव्य वाचनाचे त्यांनी 500 अधिक प्रयोग केलेले आहेत, कार्यक्रम केलेले आहेत. कथाकथनाच्या योगदानाबद्दल अखिल भारतीय साधेगुरुजी कथावारीचा महाराष्ट्रातील उत्कृष्ट कथा निवेदक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. कथाकथन तंत्र आणि मंत्र ही कथाकथनाची कार्यशाळा त्यांनी अनेक ठिकाणी घेतलेली आहे. बोधारी, गंमत गाणी, अक्षरांची पुलक, शब्दांची नगारी, छंद ते आनंद हे बालकविता संग्रह, मजेदार कोळी, आलोकात खेळणार, खेळ अला रंगात हे काव्य कोळी, मला उंच उडू दे हा नाट्यछटा संग्रह आणि मिसाईल मॅन हे चरित्र, त्यांची काही पुस्तकं हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अनुवादित झालेली आहेत आणि काही पुस्तकं ब्रेन मध्ये देखील छापली गेलेली आहेत. काही कविता मुलांना अभ्यासासाठी पाठ्यपुस्तकामध्ये सामील झालेली आहेत. साहित्य अकादमी पुरस्काराबरोबर महाराष्ट्र शासनाचे त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. वगो मायदेव उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार, बालकवी उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार, सृष्टीमित्र साहित्य पुरस्कार, आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार, मुंबई महापालिके
आणि इतर काही साहित्य आणि शैक्षणिक संस्थांचे मानाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कथाकथन, कविता, परिसंवाद या सत्रात ते आमंत्रित होते. आतापर्यंत 7 राज्यस्तरीय बालकुमार मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे आणि त्यांचा कल जास्त करून बाल साहित्याकडेच वळलेला आहे म्हणायला हरकत नाही. तसंच एखादा लेखक जर घडायचा असेल तर तो आधी वाचक म्हणून घडला पाहिजे. अनेक कवितांची पुस्तकं मला वाटते एक कविता लिहायची असेल तर 50 तरी कवितांची पुस्तकं त्याने वाचली पाहिजे किंवा 50 तरी कविता किमान वाचल्या पाहिजे तेव्हा त्याला त्याच्या कवितेची नवीन वाट सापडेल. की आपण कसं लिहिलं पाहिजे की बदलणारे झाड पापून वाटते आपणही व्हावे झाड, बदलणारे झाड पापून वाटते आपणही व्हावे झाड, अंगा खांद्यावर बागडणाऱ्या आखरांचे करावे लाड, उंच आभाळ पाहून वाटे आपणही व्हावे आभाळ, उंच आभाळ पाहून वाटे आपणही व्हावे आभाळ, घेऊन यावे सोबत पाऊस रुया ओसाडमा, उंच पर्वत पाहून वाटे आपणही व्हावे पर्वत, उंच पर्वत पाहून वाटे आपणही व्हावे पर्वत, उंच उभी भिंत बोगणी वाईटाला राहू घडवत, खळ्यांचा जरा पाहून वाटे आपणही व्हावे झरा, खळ्यांचा जरा पाहून वाटे आपणही व्हावे झरा, अडचणीतून वाट काढीत जाणे हाच मार्ग खरा, रोजच नवीन व्हावे काही सतत येते म्हणा, रोजच नवीन व्हावे काही सतत येते म्हणा, आई म्हणते आणि माणूस हो शोभ दिशी जना, आई म्हणते अरे माणूस आता जाता मी माझी एक कविता तुम्हाला ऐकवणार आहे. या कार्यक्रमाचा समारोप करणार आहे कवितेने, कहाणी एका कवितेची. घंटा झाली वर्ग लाटावरून गुरुजींच्या कवितेने तास झाला सुरू, इतकं सोपं लिहिता आलं पाहिजे. घंटा झाली वर्ग लाटावरून गुरुजींच्या कवितेने तास झाला सुरू, पावसाची कविता घेतली शिकवायला, पावसाची कविता घेतली शिकवायला, पण मध्ये मध्ये बोलायची परवानगी नाही कुणाला. शब्दांचा पाऊस जर वर्गावर बरसत, शब्दांचा पाऊस जर वर्गावर बरसत, कवितेचा आशय जाई मनोमनी झेपत, शेवटच्या बाकावर भिंतीला टेकून, शेवटच्या बाकावर भिंतीला टेकून एक चिमुरडा होता डोळे गच्च हिटून, मास्तरांच्या रागाचा पाराच चढला, जोराने तोंडून उठवले त्याला, दमाचा फिल्म विचारलं त्याला, रात्री काय तू सिनेमा पाहिला का, दोन दोन जीवनावर ताव मारून आलास आणि वर्गाच्या समाजात असायला झोपी गेलास, भिदलेल्या डोळ्यांनी त्याने सरांकडे पाहिले, भिदलेल्या डोळ्यांनी त्याने सरांकडे पाहिले, तरी काय होतो सर, कुणीतरी पटकन बोलले, मास्तर म्हणाले गरीब गरीब मग कपड्याला कसा अत्तराचा वास, गरीब मग कपड्याला कसा अत्तराचा वास, नाही सर उद्बत्त्यांचा वास येतो खास, वडील नाही त्याला तो काम करू शकतो, शाळेत येण्यापूर्वी तो उद्बत्त्या विकतो. मग मास्तरांची कविता बाजूलाच राहिली, मग मास्तरांची कविता बाजूलाच राहिली, त्याच्या डोळ्यांची कविता वर्गाने पाहताना पाहिली, त्याच्या डोळ्यांची सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि तेच सांगतो. धन्यवाद.